केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. कालच्या 2-57 या धावसंख्येवरून खेळताना टीम इंडियानं 2 फलंदाज अगदी स्वस्तात गमावलेत. अवघ्या 1 धावेच्या मोबदल्यात पुजारा आणि अजिंक्य रहाणे माघारी परतले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांमध्ये गुंडाळून भारतानं 13 धावांची अगदी नाममात्र आघाडी घेतली होती. पण भारताच्या दुसऱ्या डावात काल मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल ही सलामीची जोडी माघारी परतली. त्यानंतर आजच्या पहिल्या सत्रात पुजारा आणि रहाणे बाद झाल्यामुळे टीम इंडिया काहीशी संकटात सापडली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सिद्धेश कांसे आपल्यासोबत आहेत. सिद्धेश, काय अवस्था भारतीय संघाची आत्ताच्या घडीला? कविता, टीम इंडियासाठी हा निर्णायक सामना आहे, कारण हा सामना जर आपण जिंकला तर आपण ऐतिहासिक मालिका विजय दक्षिण आफ्रिकेत साजरा करू. पण सध्याची स्थिती पाहता तशी अवस्था टीम इंडियाची नाही आहे, कारण टीम इंडियाची अवस्था आजच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात अगदी दयनीय झाली आहे. काल 2-57 वरून आपण पुढे खेळायला सुरुवात केली, पण पहिल्या 11 चेंडूतच आपण चेतेश्वर पुजाराला गमावलं, आपण अजिंक्य रहाणेला गमावलं. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था सध्या 4-70 अशी झाली आहे आणि आपल्या हाताशी फक्त 83 धावांची आघाडी आहे. जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेपुढे एक मोठं आव्हान ठेवावं लागेल. ते आव्हान कमीत कमी 200-250 धावा या खेळपट्टीचा अंदाज पाहता पुरेसं ठरेल. पण सध्या टीम इंडियाची अवस्था ही बिकट आहे. पण सुदैवाची गोष्ट अशी आहे की पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार ज्याने 79 धावा केल्या होत्या तो अजूनही खेळपट्टीवर आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात आता किती धावांचं आव्हान उभं करतंय दक्षिण आफ्रिकेपुढे हे पाहणं महत्वाचं ठरेल. कविता, सिद्धेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.